वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचा छुपा पाठिंबा असा आरोप पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि हेच पकडत हा आरोप करण्यात आलेला आहे. जे विरोधक भाजपात येणार नाहीत त्यांच्या विरोधात चौकशी लावली जाते असा आरोपही माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेला आहे. आता काय वंचित बहुजन आघाडीचे आणि मुख्यमंत्र्यांचे काय संबंध आहेत ते लोकसभेमध्ये आपण पाहिलेले आहे. त्यामुळं निवडणुकीचं भवितव्य करण्याचा ज्योतिषीचा धंदा मुख्यमंत्र्यांनी करायचा असलं करावा. राजकीय त्यांनी वक्तव्य केलं आहे ते आपण महत्त्वाचं धरलं पाहिजे की बहुजन विकास आघाडी राज्यामध्ये वाढावी असं मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी ते करावेत.